मध्ये बसलो दहा पंधरा शिवसैनिक मला घेरले, मला कारच्या बाहेर यायला सांगितलं. आणि त्यांनी शिवीगाळ सुरू केली, नारेबाजी सुरू केली. म्हणाले की आम्ही तुम्हाला ऑर्डर केली होती की प्रोग्राम रद्द करा, तुम्ही केलं नाही, आता बघा तुम्ही तुम्हाला आम्ही काय करू शकतो. मला पकडून त्यांनी काळा रंग माझ्यावर फेकला आणि मला धमकी दिली की तुम्ही रद्द करा, नाहीतर तुमच्यावर काय करायचं मला माहिती आहे. काय कार्यक्रम रद्द करणार? नाही नाही, नक्की करणार नाही. कार्यक्रम होणार अशा दुष्कृत्यांमुळे आम्ही काय घाबरणारे लोक नाही आहोत. आणि मी एक सांगू इच्छितो, बघा हे काय आहे, हा तिरंगा आहे, हे माझ्यावर काळा रंग फेकलेला नाही त्यांनी, त्या तिरंगावर केलेला आहे. आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत. कार्यक्रम होणार. आणि काल रात्री तुमच्या उद्धव ठाकरे बरोबर मीटिंग झाली होती, तर नेमकी त्यांनी काय सांगितलं? आम्ही त्यांना आमचं सुनावलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की पाकिस्तान जे आतंकी येतात, टेररिस्ट येतात, इथे रक्तपात करतात, त्याच्यामुळे तुमच्या मनात जेवढं संताप आहे, राग आहे, तेवढंच आमच्या मनात आहे. कारण टेररिझमवर काही कॉम्प्रोमाइज गडजोड होऊच शकत नाही, पण टेररिझमवर एक लढा देण्यासाठी आपला फौज, आपलं सरकार सक्षम आहे. पण याचा अर्थ भारतातलं कोणी पाकिस्तानला जाऊ नये आणि पाकिस्तानचं कोणी इथे येऊ नये असं होऊ शकत नाही. आम्ही या संवादाद्वारे, डायलॉगद्वारे हे प्रश्न सोडवलं पाहिजे. आज सकाळी घराहून यायच्या आधी मी ट्विट केलं होतं, ना धमकी से, ना बॉम्ब बंदूक से, ना गोली से, बात बनेगी बोली से, यानी बात बनेगी डायलॉग से. तो ये डायलॉग के लिए, डायलॉगसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आजचा कार्यक्रम होणार, नक्की होणार.